श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपल्या सगळ्यांचं माझ्या या चॅनलमध्ये स्वागत आहे एकवीस जुलैच्या पुढील भागामध्ये काय होणार आहे हे मी आज तुम्हाला सांगत आहे व्हिडिओ पूर्ण पहा त्याच्यावरच कळेल की पुढे काय होणार आहे चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ महाराज हे मठामध्ये बसलेले असताना तिथे एक भक्त येतो तो भक्त पूर्णपणे ताटामध्ये स्वामींसाठी वस्त्र मिठाई आणि पंचवीस रुपये आणलेले असतात ते ती सुंदराबाई हे पाहून खूप खुश होती आणि ते त्यांच्याजवळचं सगळं सामान ती स्वतःकडे घेते आणि तो व्यक्ती सांगतो हे स्वामी राया आमच्या घरी कार्यक्रम आहे आपण आज्या घरी यावे स्वामी हो म्हणतात आणि तो भक्त निघून जातो असे अनेक भक्त येतात आणि काही ना काही देणगी स्वरूपामध्ये देतात सुंदरा हे सगळं जमा करत असते नंतरनं चोळप्पा महाराज येतात चोळप्पा महाराज स्वामींना पाया पडता आणि म्हणतात हे स्वामीराया आमच्या इथे येसूचं ढोहाळे जेवण आहे आणि आपल्याला मी निमंत्रित करतोय की आपण माझ्या घरी यावे आणि येसूला आशीर्वाद द्यावा स्वामी खूप खुश होतात स्वामी म्हणतात छान आणि सुंदराबाईला म्हणतात हे बघ सुंदरे तुझ्याकडं जे आता पंचवीस रुपये आहे ना ते तू आता चोळप्पांना दे सुंदराबाईला खूप राग येतो आणि सुंदराबाई म्हणती मी का देऊ पंचवीस रुपये चोळप्पांना पंचवीस रुपयाची काय गरज आहे त्यांची परिस्थिती चांगली आहे ते काही गोरगरीब नाही आहे की त्यांना पंचवीस रुपयाची गरज आहे आणि असंही महाराज त्यांना दर महिन्याला पाच रुपये देता की मग त्यांना पैशाची काय गरज आहे मी काही त्यांनाही पैसे देणार नाही हे मठाचे पैसे आहे स्वामी म्हणतात पण मी म्हणतो आहे ना की तू ते पंचवीस रुपये दे चोळप्पांना सुंदराबाई म्हणती ते काही नाही मी पंचवीस रुपये देणार नाही म्हणजे देणार नाही स्वामी म्हणता ठीक आहे मी तुला शेवटचं विचारतो की तू ते पैसे देणार आहे की नाही सुंदराबाई नाही म्हणूनच म्हणती चोळप्पा हे सगळं पाहत असता स्वामी म्हणता सुंदराबाईला ठीक आहे तू जर ते दे पैसे देत नसेल तर मीच पैसे देतो आता चोळ्याला माझ्या असे म्हणत असताना आता हा प्रोमो इथेच संपलेला आहे पुढील भागामध्ये हे नक्कीच पाहण्यासारखं आहे की आता स्वामीराया आपले चोळप्पांना कशा पद्धतीने पैसे देणार आहे सुंदराबाईचा पापाचा घडा आता लवकरच भरणार आहेत आणि तो आता लवकरच फुटणार आहे दाजिबा सरकार सुद्धा चंदा ही त्यांच्या कामामध्ये हस्तक्षेप करत असल्या कारणाने दाजिबा सरकारांना हे बिलकुल आवडत नाही त्यांना असं वाटतं की ती त्या बुवाच्या सांगण्यावरूनच हे सगळं करत आहे म्हणून आता दाजिबा सरकार चंदाला सुद्धा एक वेगळीच शिक्षा देणार आहे तरीही चंदा आता स्वामींच्या आशीर्वादाने नवीन मार्ग काढणार आहे आणि दाजिबा सरकारांना बदलवण्याचा प्रयत्न करणार आहे जे अक्कलकोट संस्थान आहे तेही आता लवकरच जप्त करण्याचे आदेश सुद्धा येणार आहे पुढील भाग हे सगळेच पाहण्यासारखे आहे अनेक नवीन नवीन भक्त या मालिकेमध्ये आता येणार आहे या भक्त कोण आहे काय आहे त्यांचे चमत्कार त्यांच्या लीला आपल्याला या पुढील मालिकांमध्ये नक्कीच पाहायला भेटेल पुढील भाग खरंच खूप छान आहे जे कोणी चॅनलवर नवीन असाल त्यांनी नक्कीच माझ्या या चॅनलमार्फत मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करेल की या मालिकेमध्ये नवीन काय माहिती मिळाली आहे अपडेट काय आहे प्रमुख काय तर जे कोणी चॅनलवर नवीन असाल त्यांनी नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ ओम स्वामी समर्थ धन्यवाद